चा रिपोर्ट. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार ही लढत जितकी रंगतदार आहे तितकीच पवार विरुद्ध शिवतरे हा संघर्ष सुद्धा रंगतदार व्हायला लागलाय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतरेंची आक्रमकता कमी होत नसल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अजित पवार आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला आवर घालत युती धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बघूया. धमकी का देतोय माहितीचा इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल. आम्ही आरेला कार्य करू शकतो. विजय शिवतरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय बापू अजितदादांवरती सातत्यानं तुटून पडतायत. पण अद्याप तरी अजित पवारांनी आपल्या रोखठोक स्वभावाला मुरड घालत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मात्र मलाही आरेला कार्य करता येतं असं अजितदादा यांनी बोलून दाखवलं आणि शिवतरेंना सूचक इशारा दिलाय. अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते, आपल्याला आठवत असेल. अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे बोल. माझा आवाका किती, त्याला आवाका माहीत पडेल ना. आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय माहितीचा इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल. ह्या धमक्या का देतोय अजित पवार. माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला. दत्तराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे. आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही आरेला कार्यसंघ करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्या, वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं. विजय शिवतरेंनी अजित पवारांच्या विरोधात जणू काही एल्गार पुकारला. बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जवळपास जाहीर केलंय. मात्र आता शिवतरेंच्या बंडाचे परिणाम महायुतीमध्ये उमटू लागले आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. शिंदे शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलाय. बापू शिवतरे गेली 4-5 दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून जे वक्तव्य करत आहात ते खऱ्या अर्थाने चुकीचे. जर त्यांनी तसेच वक्तव्य चालू ठेवले तर उद्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार या नात्याने मी त्याचा नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचा धर्म पाळला गेला नाही म्हणून हा उद्रेक झालेला तुम्हाला आम्हाला दिसणार आहे. जोपर्यंत माजी मंत्री विजय बापू शिवतरे आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांची माफी मागत नाही किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाही तोपर्यंत महायुतीच्या माध्यमातून जो कोणी शिवसेनेचा उमेदवार इथे निवडणूक लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार नाही आणि त्यांचं कामही करणार नाही. बारामती लोकसभेच्या जागेसंदर्भात माजी राज्यमंत्री विजय शिवतरे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी जे महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेत आहेत ते जर अशीच त्यांची भूमिका राहिली तर सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता देखील महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या विरोधात काम करेल. राष्ट्रवादीमधल्या फुटीमुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असं नणंद भाऊजई यांच्यामध्ये तुल्यबळ सामना होतोय. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक आमदाराला महत्व प्राप्त झालंय. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भोरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंची भेट घेत नवा डाव टाकलाय. आपल्या लेकीसाठी शरद पवारांनी 40 वर्षांचं वैर बाजूला सारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र आता शरद पवारांचा डाव मोडीत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी चाल खेळली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा अनंतराव थोपटे यांची भोरमधल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आमचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवतरे हा विषयाला फार महत्त्व देऊ नका, माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्रिराजकीय प्रगल्भता आहे की कुठला विषय कुठपर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा. महायुतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं घडणार नाही.
विजय शिवतारेने चांगलं आव्हान निर्माण केलं बारामतीने. काही आव्हान नाही, विजय शिवतारे शेपूट घालून गेले. विजय शिवतारेने चांगलं आव्हान निर्माण केलं बारामतीने. काही आव्हान नाही, विजय शिवतारे शेपूट घालून गेले. दरम्यान शरद पवारांच्या विरोधात बंड करत अजित पवारांनी वेगळी चूल मांडली. महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजितदादांची बारामतीसह शिरूरमध्ये सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षांची मतं राष्ट्रवादीकडे कशी वळवायची याची चिंता सुद्धा त्यांना लागली आहे. आणि बाबर या ठिकाणी आपली गुण धनुष्यबाण आहे. आता सगळ्यांना ही गुण मतदारांच्या पर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम आणि इथं घड्याळाला इथं कडक असल्यामुळे घड्याळाला मतदार हे फार कधी पडलेलं नाही. अनेकदा इथं अभिषेकचे उमेदवार दिले त्यांचा पराभव झाला. लढाईमुळे बारामतीची निवडणूक राज्यासह देशभरामध्ये चर्चेत आहे. शरद पवारांना लेकीसाठी आपला गड राखायचा आहे तर अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जीवाचं रान करत आहेत. त्यामुळे बारामतीचा गड कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जयकुमार जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.